हे गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. तर गाईज, इथे सुरू आहे झाडांची कटाई. कारण ॲक्च्युली आम्ही इथे आलेलो आहोत माहेरी, आणि माहेरी आल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे झाडांची काय हालत झाली असेल एवढ्या दिवसाचे. तर पहिल्यांदा कटाई करून घेते आहेत. हे जे जे पानं असे वाढलेले दिसत आहेत, म्हणजे पाणी नव्हतं ना इतक्या दिवस, तर त्यामुळे झाडं सर्व बाहेर खराब झाले. सर्व नाही म्हणू शकत, पण काही जे खराब झालेले आहेत ते काढून टाकत आहेत, त्याचे पानं काढून टाकत आहेत, आणि बाकीच्यांना खतं वगैरे देऊन आणि नंतर मग थोडंफार पाणी वगैरे घालून त्यांची केअर करत आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल, मला नाही जमत ह्या सर्व गोष्टी. तसे झाडं मला खूप जास्त आवडतात, बट त्याची केअर करणं नाही जमत. आणि हे जे झाडं तुम्हाला दिसत आहेत ना, ते यांनी नर्सरीमधनं आणलेले आहेत. आता त्याला काय म्हणतात त्यांनी माहिती, याला स्नेक प्लांट म्हणतात. आणि हे जे तुम्हाला पॉट दिसत आहेत किंवा हे सिरॅमिक जे प्लांटर्स दिसत आहेत, ते आम्ही परत मधून येता येता घेतले. आणि तो व्लॉग तुम्ही बघितला की नाही बघितला माहिती नाही, इंडियन मॉम कांचनवरती आलेला आहे, त्या व्लॉगवर तुम्हाला बघायला मिळेल की ह्या सर्व गोष्टी. तर हे पॉट वगैरे तिथनं आणले, आणि तिथे त्याच्यामध्ये लावायसाठी हे पाहिजे होते झाडं वगैरे, तर ते पण आणले त्यांनी नर्सरीमधनं. आणखी काही झाडं आणायला गेल्यानंतर तर ते तुम्हाला नंतर दाखवेलच. आणि इथे सर्व झाडांची केअर करणं सुरू आहे. ॲक्च्युली इतके झाडं खराब होतात ना, ॲक्च्युली एवढं आपण आवडीने लावतो झाडं, आणि नंतर मग कोणत्या पण गावाला जायचं काम पडलं ना, 4-5 दिवस राहण्याचं काम पडलं, तर त्याला पाणी वगैरे द्यायला कोणी नसतं ना, तर त्याने लवकर ते झाडं खराब होतात. आणि हे इथे तरी शेड आहे, तर एवढी ऊन नाही लागत. आधी ना ऊन लागायची, त्यामुळे तर खूप जास्त लवकर खराब व्हायचे झाडं. इतके महाग महाग झाडं आणतो, आणि नर्सरीमध्ये गेल्यानंतर तर झाडांच्या प्राईज तर बघण्यासारख्या असतात. इतके झाडांच्या प्राईज वाढलेले आहेत, 500-500 रुपये, 600-600 रुपये लगेच सांगतात ते, आणि घ्यावंच लागतं जर घ्यायचे असेल तर आपल्याला. तर इथे बघा, हे सर्व कीड वगैरे लागलेली आहे ना, तर ते स्प्रे करत आहेत ते. आणि म्हणजे ह्या स्प्रे वगैरे हे ते काय माहिती कुठून बघतात आणि काय काय करतात, काय काय मारतात, तर मला काहीच कळत नाही. म्हणून मी एवढं जास्त टेन्शन घेत नाही आणि एवढं जास्त लक्ष पण देत नाही, बट ते करतात, खूप जास्त आवडीने करतात, आणि मला पण जास्त आवडतं. आणि त्यामुळेच आमच्याकडचे जे झाडं आहेत ना, ते खूप जास्त ग्रीन दिसतात आणि खूप चांगले राहतात झाडं. खतं वगैरे त्याला प्रॉपर मिळाले किंवा मग त्याला फवारणी वगैरे प्रॉपर मिळाली ना, तर सर्व झाडं व्यवस्थित राहतात. हे बघा, कीड लागलेली आहे, तुम्हाला जवळून दाखवत आहे मी. ते पण मला सांगत होते की बाबा हे असं असं झालेलं आहे. आणि बघा, मुलांच्या सायकली वगैरे पण तशाच झाल्या होत्या ना, त्या पण करून देत आहेत. आणि इथे आलेलो आहोत नर्सरीमध्ये, आणि तुम्ही नर्सरी बघू शकता. तर इथे इनडोर प्लांट्सच घ्यायसाठी आलो होतो. ॲक्च्युली आणखी जे प्लांटर्स राहिलेले होते त्याच्यामध्ये प्लांट्स लावायचे होते, कारण 2 प्लांटर्स राहिलेले होते आणि 2 प्लांट आणायचे होते. तर इथे खूप सारे इनडोअर प्लांट्स दिसत असतील तुम्हाला, आउटडोअर दिसत असतील, भरपूर प्लांट्स होते, आउटडोअर प्लांट्स होते, इनडोअर प्लांट्स होते. बट प्राईज इतकी जास्त सांगत होते, तुम्हाला काय सांगू. काही काही झाड तर एक एक झाड 500-600 रुपयाला सांगितले, म्हणून काहीच आणले आम्ही, म्हणजे छोटे छोटे आणले. जर थोडे मोठे झालेले असले ना, तर आणखीच प्राईज वाढवून देतात, त्यामुळेच आम्ही छोटेच आणले पहिल्यांदा. म्हणजे त्याची केअर केली की लगेच ते 1 महिन्यात वाढतात, बट आधी जर तुम्ही मोठे आणाल ना, तर त्याची प्राईज खूप जास्त द्यावी लागते. म्हणून थोडे छोटेच घ्या, जर तुम्हाला प्लांट आणायचे असतील त्याची केअर करून. 1 महिन्यातच ते प्लांट वाढतात. जर तुम्हाला खूप जास्त घाई असेल, म्हणजे सपोज तुमच्याकडे कोणता प्रोग्राम असेल किंवा काही असेल, तर मग तुम्ही आणू शकता मोठे प्लांट्स. बट आम्ही काय करतो, थोडे छोटेच प्लांट्स घेतो, कारण स्वस्त पण मिळतं आणि ते लवकर लागतात पण. ॲक्च्युली हे थोडी चौकशी पण करतात तिथे की कोणत्या प्लांटला कसं खत द्यायचं, काय करायचं, तर ते नर्सरीवाले सांगतात व्यवस्थित. आणि कोणत्या प्लांटसाठी कोणतं खत लागतं, तर ते पण असं जर पर्टिक्युलर एखाद्या प्लांटसाठी खत वेगळं असलं तर ते पण देतात ते. तर इथे मी घरीच गेल्यानंतर दाखवते तुम्हाला कोणते कोणते प्लांट्स घेतले. तर गाईज, हे आणलेले आहेत आजचे प्लांट्स. आणि हे जे ब्लॅक आणि ग्रीन दिसत आहे ना, हे पॉट आधीच आणलेले होते, तुम्ही बघितलं असेल आधीच. आणि हे जे ब्ल्यू आणि व्हाईटवालं आहे, हे यावेळेला आणलेलं आहे. ते येलो आणि हे आणि ते कासवाचं, हे असं यावेळेला आणलेलं आहेत. आणि कशी कशी शॉपिंग केली, काय काय झालं त्या दिवशी, तुम्हाला ब्लॉग तर तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही नसेल बघितलं तर इंडियन मॉम कांचनवरती बघून घ्या. आणि आजची पूर्ण सकाळ ही झाडांची केअर करण्यातच गेली, म्हणजे कॅरी वगैरे क्लीन वगैरे केली, सर्व झालं. आणि हे तुम्ही बघू शकता, गुलाबाला किती छान गुलाब आलेले आहेत, हे पिवळ्या गुलाबाला फूल आलेलं आहे, आणि एक ऑरेंज गुलाबाला पण आलेलं आहे फूल, हे पण खूप सुंदर वाटतं. तर याला तर खूप फुलं येतात,
करतात नंतर. गाईज रेडी व्हायचं आहे आणि माझी स्किन खूप जास्त ऑइली झालेली आहे. तुम्हाला माहितीच आहे की माझी स्किन किती जास्त ऑइली आहे. जर तुमचीच पण स्किन अशीच ऑइली असेल आणि तुम्हाला पण असेच प्रॉब्लेम असतील किंवा तुमचं मेकअप टिकत नसेल तर तुम्ही ऑइल कंट्रोल जी रेंज आहे ती वापरू शकता. आणि मी रिसेंटली बाय केलेली आहे ही मामाआर्थची ऑइल कंट्रोल रेंज. आणि ही जी रेंज आहे ही चारकोल रेंज आहे. हे आहे मामाआर्थचं चारकोल फेस वॉश आणि हे आहे मामाआर्थचं चारकोल फेस मास्क. तर मी हे वापरणार आहे. आता मला रेडी व्हायचं आहे तुळशीच्या लग्नासाठी, त्यामुळे मी वापरणार आहे हे मामाआर्थचं चारकोल फेस वॉश आहे. याच्यामध्ये आहे ऍक्टिवेट चारकोल आणि कॉफी बीन्स. हे फेस वॉश तुमच्या स्किनचं एक्स्ट्रा ऑइल म्हणजे एक्सेस ऑइल काढते आणि तुमच्या स्किनला ग्लोईंग आणि हेल्दी बनवते. तर बस या प्रकारे अप्लाय करून घ्यायचं आहे जसं तुम्ही नॉर्मल फेस वॉश यूज करता तसंच. आणि हो, मामाआर्थचे जे प्रोडक्ट्स आहेत ना ते केमिकल फ्री असतात आणि कोणतेच त्याच्यामध्ये हार्मफुल केमिकल्स नसतात, त्यामुळे काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमचं पण स्किन टाईप असो तुम्हाला सूट होणारे आहेत. तर या प्रकारे मी फेस वॉश करून घेते आणि त्यानंतर लावणार आहे फेस मास्क. ऍक्च्युली मला थोडं बरं नव्हतं म्हणून ना स्किन खूप डल झालेली आहे. तुम्ही बघू शकता एक्सेस ऑइल यांनी पूर्ण काढलेलं आहे. बरं नसलं की काय होतं की आपण स्किन केअर व्यवस्थित करत नाही ना, त्यामुळे आपली स्किन आणखीच डल होते. तर आता मी वापरणार आहे हे मामाआर्थचं चारकोल आणि कॉफी आणि याच्यामध्ये क्ले आहे. तर हे फेस मास्क आणि हे बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये पूर्ण ब्लॅक कलरचं हे चारकोल फेस मास्क आलेलं आहे. ज्यांची स्किन माझ्यासारखी खूप जास्त ऑइली आहे त्यांनी हे फेस मास्क वापरायला काही हरकत नाही, खूप छान आहे. आणि तसे पण तुम्हाला माहिती आहे मामाआर्थचे प्रोडक्ट्स किती चांगले असतात. मी नेहमी मामाआर्थच्या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला सांगत असते आणि मला पर्सनली खूप जास्त आवडतात. आणि हो, हे जर प्रोडक्ट्स तुम्हाला विकत घ्यायचे असतील ना तर माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका, MVK2021. त्याने तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळणार आहे मामाआर्थच्या वेबसाईटवर. आणि तुम्ही हे प्रोडक्ट्स विकत घेऊ शकता मामाआर्थच्या वेबसाईटवरून, अमेझॉनवरून, नायकावरून आणि पर्पलवरून, या सर्व वेबसाईटवरून तुम्ही हे प्रोडक्ट्स परचेस करू शकता. आणि परचेस करताना माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका, त्याने तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळणारच आहे. बस या प्रकारे मी हे क्ले मास्क लावून घेते. आणि तुमचे जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत जसे की डोळ्याच्या खाली किंवा डोळ्याच्या वर, असं लावायचं नाही आहे फेस मास्क. जेव्हा आपण फेस मास्क लावाल ना तर डोळ्याला सोडून तुम्हाला हे फेस मास्क लावायचं आहे. हे काय कोणतं पण फेस मास्क असो तुम्हाला ते डोळ्यांना सोडून लावायचं आहे. कारण काय होतं की हे जे सेन्सिटिव्ह एरियाज आहे ह्याची स्किन खूप पातळ असते म्हणून. आणि हो, ह्याला ड्राय होईपर्यंत वेट करणार आहे मी आणि नंतर वॉश करणार आहे. तर डेफिनेटली तुम्ही ही जी रेंज आहे ती परचेस करू शकता जर तुमची जास्त ऑइली स्किन असेल किंवा तुमची स्किन जास्त ऑइल क्रीज करत असेल, तुमच्या चेहऱ्यावर मेकअप टिकत नसेल. तर मेकअप करण्याआधी पण तुम्ही ही रेंज वापरू शकता तर तुमचं मेकअप टिकून राहणार. किंवा मग तुम्हाला कुठे जायचं आहे किंवा स्पेशल ओकेजनसाठी रेडी व्हायचं आहे किंवा मग डेली तुमची स्किन माझ्यासारखी ऑइल क्रीज करत राहते तर तुम्ही ही रेंज डेफिनेटली वापरू शकता. या मास्क सोबत तुम्हाला स्पॅच्युला पण मिळणार आहे, बट मी स्पॅच्युला नाही वापरला कारण बोटाची सवय झालेली आहे ना, लवकर लवकर लागतं म्हणून स्पॅच्युला वापरला नाही. ही रेंज तुमच्या स्किनवरचा ऑइल तर कंट्रोल करतेच, त्याचसोबत सोबत तुमच्या स्किनला ग्लोईंग पण बनवते, तुमच्या स्किनला हेल्दी पण बनवते. कारण आता विंटर सुरू झालेला आहे आणलेला आहे आणि स्किन इतकी जास्त ड्राय होते, स्किन ग्लोईंग नाही राहत, तुमची स्किन खूप जास्त रफ दिसते. तर त्यामुळे ही रेंज तुम्ही डेफिनेटली वापरू शकता, त्याच्यासाठी तुमची स्किन खूप जास्त ग्लोईंग दिसणार आहे. आणि हो, हे तर सांगायला विसरलीच होते की मामाआर्थने त्यांचा ऍप पण लॉन्च केलेला आहे. जर तिथे कोणते सेल चालू असतील किंवा कोणते ऑफर चालू असतील तर तुम्हाला त्या ऍपवरच माहिती पडणार आहे. तर तुम्ही ते ऍप पण डाउनलोड करा, त्याचा लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मामाआर्थ हे इंडियन ब्रँड आहे, तर आपण नक्कीच इंडियन ब्रँड्स वापरायला पाहिजे, इंडियाला सपोर्ट करायला पाहिजे. आणि जेव्हा पण तुम्ही मामाआर्थचे प्रोडक्ट परचेस कराल तर माझा कुपन कोड वापरायला विसरू नका, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. डॉट्स टाका लागत, डॉट्स टाकतो याच्यामध्ये. आज आम्ही काय करणार आहोत, लग्न, हॅपी तुळशीच लग्न. आज आहे हॅपी तुळशी, शुभेच्छा तुम्हाला तुळशीच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. हा आता बस ठीक आहे, तसंच माहिनी आहे बघा किती छान स्वस्तिक काढलं. ठीक आहे, हां बस आता. आणि साईडला ना हळदी कुंकवाचं जे आपला करंडा आहे ना तो घेऊन घे.
बस बाकी झालं सर्व। तर गाईज अशी रेडी झालेली आहे मी तुळशीच्या लग्नासाठी। ॲक्च्युली आतापर्यंत बरं नव्हतं म्हणजे आजपर्यंत, आणि हो लॉकडाऊन नाही काय कर्फ्यू सुरू आहे तुम्हाला माहितीच असेल इथे, म्हणून ब्लॉग नव्हते येत आणि कर्फ्यू तर अजून पण आहेच आणि आमचं नेटसुद्धा बंद आहे त्यामुळे ब्लॉग अपलोड करू शकत नाही, म्हणून आपण टीव्हीमध्ये टाटास कार्ड लावून दिलं, कार्ड लावलं होतं टाटास कार्डचं टीव्हीमध्ये, आम्ही तुम्हाला माहिती असेल माहिती नाही टाटा म्हणजे रिचार्ज करत नाही मग टीव्हीमध्ये, म्हणजे मुलं दिवसभर टीव्ही बघत राहतात म्हणून, तर आता ऑप्शन नाही आहे त्यामुळे रिचार्ज केलं टीव्हीमध्ये आणि आता आम्ही फक्त टीव्हीवर आलेलो आहोत। नाला आल्यानंतर इथे पसरवा येतात कारण इथे आला तेव्हापासून नेट बंद झालेलं आहे, आम्ही इथे आलो आणि त्या दिवसपासूनच नेट बंद झालं तर इथे येऊन काही फायदा नाही झाला आणि मला बरं पण नाही आहे। अकोल्यामध्ये पण कर्फ्यू लागून गेला बरं झालं सांगितलं अद्विक तू, आणि अकोटमध्ये पण कर्फ्यू आहे म्हणून दीपालीचे ब्लॉग सुद्धा येत नाही आहेत, तर ह्या सर्व प्रॉब्लेम झालेला आहे। तर चला आज आम्ही तुळशीचं लग्न करणार आहोत, चला त्याची तयारी सुरू आहे, तुळशीचं लग्न करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत। बघा अक्षत रेडी केली मी इथं ठेवते, इथे ॲक्च्युली तुळशीच्या लग्नाची तयारी झालेली आहे, सर्व काही आणून ठेवलेलं आहे मी इथे आणि बस आता मंगलाष्टक म्हणायची वेळ होती आणि मंगलाष्टक मला येत नव्हतं आणि यांची पण ड्युटी होती त्यामुळे हे पण घरी नव्हते, यांना पण येत नाही तसं मंगलाष्टक वगैरे, आम्ही तर सर्व डिपेंड असतो याच्यावरच यूट्यूबवरच आणि यावर्षी यूट्यूब पण चालवता आलं नाही कारण यूट्यूबमध्ये नेट पाहिजे यूट्यूबसाठी आणि नेट नव्हतं म्हणजे नेट सर्व बंद झालेलं होतं ना त्यामुळे काहीच करता आलं नाही, म्हणून आम्ही सावधान म्हणून अक्षिता टाकून दिलं, काहीही असो मनात भाव असला पाहिजे सर्व काही आलंच पाहिजे असं काही नाही, तर त्यामुळे मग आता बस आरती वगैरे करून घेते, आरती करून झाल्यानंतर बस मंगलाष्टक वगैरे तर म्हणता आलं नाही जसं की तुम्हाला सांगितलं, बस सावधान म्हणून अक्षिता टाकून देते आणि बस सिम्पलचं हे आमचं तुळशीचं लग्न झालं संपन्न आणि नंतर मग मुलं फटाके वगैरे फोड। आता फटाके फोडण्याची तयारी सुरू आहे अद्विक आणि माहीची, कृष्णा तुला कोणता फटाका फोडायचा आणि माझ्या जवळ ते मी ठेवते, कृष्णाच्या डोक्यात टोपी पण नव्हती राहत घे, हा काय पाहिजे सुतळी बॉम्ब तर नाही कृष्ण मामा फोडणार सुतळी बॉम्ब, तू बघ फक्त तुला फोडता नाही येत अद्विक, नाही 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 दिवाळी अरे नाही हा हा तो छोटा छोटा चालते माही फोडून घ्या, चलो मग मी काय फोडून दाखव बरं तुम्हाला फोडून दाखव, हा मी करते बघते ना बघते ना तुला येते की नाही तर बघशील, फक्त काळजी घेऊन कर व्यवस्थित, हाताने फोडणार आहे का त्याला अगरबत्ती पुढे तुझी, अरे अगरबत्ती हातानेच बोलणार आहे तू, ए असं नाही करायचं अद्विक, तुला त्या दिवशी पण सांगितलं तुला मी असं नाही करायचं घाबरून जाते ना बेटा, हा आता जास्त दिवस झाले ना माहिती त्याला आणि एक्सपायर नाही ते थंडी सुरू झाली ना आता थंडी झाली की असेच होतात, दाखवायचेच राहिले माही हे बघा इथे प्लॅन कसे लावलेले आहे त्याच्यामध्ये, हा बेटा कृष्णा मामाला विचार ना कृष्णा मामाला म्हण मला कर हे बघा इथे हे प्लॅन्स लावलेले आहेत कसं वाटतं सांगाल कमेंट करून, आता तरी बॉम बघू माही प्लॅन्स बघू द्या ना बेटा हे बघा
इथे हे ठेवलेलं आहे आणि इथे असं सध्याच ठेवलं मी हे म्हणजे आतमध्ये ठेवायचे होते तसे थोडे मोठे होऊ देते म्हटलं आणि नंतर मग आतमध्ये नेणार याला बघा अरे बक्षील बाळा फक्त का ना त्याला बघ मी तुला पकडतोच ना मी तुला मी लावायला मदत करतो तुला बघशील फक्त त्याच्यामुळे आपण पण घाबरून जातो तो लवकर हटत नाही नाही मी त्याला वात काढून दिली खूप वेळ लागते फुटायला आता बघ बघ माही कशी दीदी बघशील माही लांबून कर फक्त थोडं माही अनार फुटत पण असते बेटा हो फुटते ते 10 पासून अनार फुटत अरे वा हा पण जास्त वर नाही जाणार बस झाली याची पॉवर गेली आणि आमचे तुळशीचं लग्न झालं इथे तुळशीचं लग्न संपन्न आणि ऑटोमॅटिक वरून फुलं पडतात तुळशीच्या अंगावर आमच्या बघा दिसत असेल ना तुम्हाला वर झाड असल्यामुळे ऑटोमॅटिक पडतात अरे अरे तिथे घुमत नाही ती आणि त्याच्यामुळे तशा चक्रात तशाच्या तशाच राहिलेल्या आहेत रोड पे लगानी देवा की हा तिथे रोड वर लावायची होती माहिती फिरत नाही गेली तिथे टोपला ते स्पेशल होता हा असं आम्ही काय करायचं लहान असताना त्या टोपल्यामध्ये लावायचं तर गाईज मी या ब्लॉगला इथे सेंड करते आणि भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर आणि याच्याशिवाय आणखी दोन चॅनल आहेत माझे तिथे तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता दोन्ही चॅनलचा लिंक आणि इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा चला तर मग मी भेटते माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय बाय टेक केअर आणि लव यू ऑल बाय गाईज काळजी घ्या स्वतःची